ते मनापासून केलं आणि सांगितलं महाराजजी आपण आलात आमचं आहो भाग्य योगायोग मी तर काही निमंत्रण पाठवलं नव्हतं पण आपण योगायोग आला लक्षात घ्या निमंत्रण पाठवून बोलावणं वेगळं आणि योगायोगी एखाद्याचं येणं झालं हे फार वेगळं असतं त्याला अतिथी म्हणतात तुम्ही आज माझ्या घरच्या अतिथी आहे महाराज सांगा काय सेवा करू म्हणजे काही नाही मी सहज आलो होतो लगेच निघायचं आहे ठीक आहे महाराज तुम्ही आलात पण माझी विश्वमोहिनी आहे तिचं स्वयंवर आहे माझी इच्छा आहे की आपण तिला आशीर्वचन द्यावं आशीर्वाद द्यावा नारदजी म्हणतात ठीक आहे बोलावा लवकर माझ्याकडे वेळ कमी आहे शिरनिधी राजाने तिथूनच आवाज दिला विश्वमोहिनी हे विश्वमोहिनी आहेच इकडला म्हणतोय हा इतका देखणा आहे तर याची माहिती की देखणी असते नारदजी म्हणताय बस माझ्यापासून माझ्या आईपर्यंत स्तुती गेले म्हणजे नंबर आपलाच आहे विश्वमोहिनी हातामध्ये धवल फुलाची माळा घेऊन येऊ लागले धवल फुलाचा हार आहे शिरनिधी नावाचा राजा विराजमान आहे आणि महाराज येऊ लागले यामध्ये एका कोपऱ्यामध्ये एक साधारण स्वरूप आहे साधारण स्वरूप अंगात वस्त्र व्यवस्थित नाही अशा विष्णू म्हणतोय मी मोठ आहे तेवढ्यामध्ये भगवान म्हणतात भगवान शिव म्हणतात चिंता करू नका कोण मोठा आहे त्याचा निर्णय मी करेन कारण भगवान शिव पंच आहे भगवान शिवाचे पाच शिर आहेत म्हणून त्यांना पंचानन सुद्धा म्हणतात भगवान शिवाने दोघांना दोन बाजूला केलंय हे ब्रह्मा हे विष्णू तुम्हाला कोण मोठं आहे कळवायचंय ते ठरवायचंय ना म्हणे हा एक काम करा भगवान श्री शिवाने समोर एक अग्नी खांब प्रगट केला ज्याला ज्योती स्तंभ म्हणतात बघितलं आणि एकदम महाराज दैदिप्यमान खांब प्रगट केला धडधड 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 खांब पेटू लागलेलं आहे कुठे आकाशामध्ये वर्षावर जितकं पाहावं तितकं खांब दिसतोय जमिनीत किती खोल गेलाय त्याचाही असा पत्ता नाहीये असा एक अग्नी खांब प्रगट झालाय शिवाने ब्रह्मदेवाला आणि विष्णूला सांगितलं हे ब्रह्मा हे विष्णू जो कोणी याचा ओरछोर पाहिल आधी आणि अंत जो कोणी पाहिल त्याला मी मोठा समजेल कोणीतरी याचा अंत पाहून यायचंय शेवट बघून यायचंय त्याला मी मोठा ठरवेल ब्रह्मदेवांना विचारलं जाऊ शकाल आपण शेवट पाहण्याकरता ब्रह्मदेव म्हणाले हा विष्णूला विचारलं आपण जाणार म्हणे हा सांगा कोण कुठे जाणार भगवान विष्णू म्हणतात मी खाली पाहू शकतो ब्रह्मदेव म्हणतात मी वर जाऊ शकतो कारण ब्रह्मदेवाचं वाहन आहे काय हंस भगवान विष्णूला सवय आहे ते वराह झाले होते खाली जाता येईल त्यांना भगवान श्री वराह रूप धारण करून खाली जाऊ लागले श्री विष्णू आणि हंसावर बसून ब्रह्मदेव म्हणे हे आदी आणि अनादी अनंत आहे त्याचा अंत लागणे शक्य नाही म्हणून भगवान विष्णू वापस येतात पण ब्रह्मदेव वर जात असताना मनात विचार करतायत हो जर कदाचित विष्णूला शेवट मिळाला तर तो मोठा होईल मग आपण अगोदर गेलो पाहिजे काय केलं पाहिजे ब्रह्मदेवानी एक केतकीचं फूल तयार केलंय केतकीचं फूल तयार केलं हातामध्ये घेतलंय आणि महाराज गोमातेला तयार केलं गोमाता तयार केली गोमातेला सांगितलं की तुम्ही दोघं साक्ष द्या काय साक्ष द्यायचंय मी शेवट पाहिलंय या ज्योती खांबाचं या ज्योती तत्वाचं शेवटचं टोक मी पाहिलं आहे असं